नमस्कार बाल मित्र आणि पालक हो, आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक घटना प्रसंग पाहत असतो। या घटनांचा प्रसंगाचा योग्य प्रकारे अर्थ लावत असतो, पण मुले लहान असल्याने त्यांना काही समजत नाही, म्हणून ते सारखे सारखे प्रश्न विचारत असतात। हे काय आहे, याला काय म्हणतात, हे असेच का, असे अनेक प्रश्न त्यांच्या समोर उभे असतात। एखादे चित्र पाहून त्या चित्राबद्दल जर त्यांनी प्रश्न विचारला, तर त्या चित्राचे योग्य नाव आणि खरेखुरे नाव सांगितले पाहिजे। म्हणजे बालवयापासूनच मुलांना चित्र व चित्राचे नाव यांची माहिती होते आणि ते मुलाच्या लक्षात दीर्घकाळ राहते। मुले मोठी झाली की ते चित्र प्रसंग जर त्यांनी पाहिले तर त्यांना लगेच आठवते। इयत्ता पहिलीतील वाचन पाठ 3 या पाठामध्ये चित्रातील सूक्ष्म पैलूचे बारकाईने निरीक्षण करणे आणि चित्ररूपातील साहित्य आणि लिखित साहित्य यातील फरक ओळखणे हेच अपेक्षित आहे।